सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, आजच्या ठळक बातम्यांमध्ये मी निकिता आष्टेकर आपल्या सर्वांचे स्वागत करते. शहर आणि परिसरात दत्त जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. शहरात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्राचे जेएल विंग विभागाचे कमांडंट मेजर जनरल VSS गौडर यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. लष्करी अधिकाऱ्यांसह अनेक स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विजया क्रिकेट अकादमी आयोजित रोहित पोरवाल पुरस्कृत दुसऱ्या साई कन्स्ट्रक्शन विजया ज्युनियर्स लीग 2017 क्रिकेट स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची बांधणी रविवारी उत्साहात पार पडली. यावेळी लॉर्ड्सद्वारे 102 क्रिकेटपटूंची 6 संघात विभागणी करण्यात आली. बेळगाव येथील नियती फाउंडेशन तर्फे आयोजित बेळगावची होम मिनिस्टर स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. भांदूर गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक 7 मध्ये हा कार्यक्रम झाला. महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच प्रोत्साहन देण्याकरिता या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिरडवाडी नाल्याजवळ टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सुमारे 100 फुटापर्यंत दुर्गंधीचा वास येतो. यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना नाक मुठीत धरूनच जावे लागते. तरीही या कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा तक्रारी स्थानिक व वाहन धारकातून करण्यात येत आहेत. ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे. सध्या शिवारामध्ये सुगी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत, पण गेल्या 3-4 दिवसापासूनच्या ढगाळ वातावरणामुळे सुगी हंगामातील कामे खोळंबतील याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे. गोव्यातील सांगे तालुक्यातील दयानंद नगर धार बांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यात एक टर्बाईन खराब झाल्यामुळे कारखाना बंदच असून सुमारे 700 मेट्रिक टन ऊस सुकीत पडलेला आहे. कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ होऊन 20 दिवस लोटले तरी प्रत्यक्षात मात्र ऊस गाळपाला सुरुवात झालेली नाही. यामुळे कारखान्याला लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुप्रसिद्ध चित्रकार मुसरत मास्टर यांचे इन्स्पिरेशनल स्ट्रोक्स हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले. प्रथम दर्शनी अमृत वाटणारी मुसरत मास्टर्स यांची चित्रे पाहत राहिल्यावर उलगडत जातात आणि मग त्या चित्रांमधून तरुण स्त्री घोडा असे अनेक आकार दिसायला लागतात. तैल रंगात कॅनव्हासवर उमटलेले सामर्थ्यशाली फटकारे असलेली ही चित्रे पाहताना त्यावर चित्रकर्तीची स्वाक्षरी उमटलेली आपल्याला दिसते. इचलकरंजी येथील पालिकेने स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केलेल्या गजानन महाजन गुरुजींनी येथील एका हायस्कूल शेजारील संरक्षण भिंतीला लागून असणारा वैद्यकीय कचरा जमा केला आहे. यामध्ये दातांच्या कवड्या बनवल्यानंतर उरणारे साचे व दंतरोग तज्ञांकडून भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या कुप्या आढळून आल्या आहेत. तसेच येथे दारूच्या रिकाम्या बाटल्या व काचेचे तुकडेही मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने स्वच्छता दूत महाजन गुरुजींनी खंत व्यक्त केली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कोल्हापुरात मोरेवाडी येथे स्वतःचा ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार झाला असला तरी तो अपुरा पडत आहे. दिवसभरात सर्व वाहनांचे पासिंग होत नाही, यामुळे आणखी 2 ट्रॅक तयार करण्याची गरज असून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाने यासाठीचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला आहे. दक्षिणेतील समुद्रात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यात भरकटून केरळमधील सुमारे 900 जास्त जवळपास 1000 किलोमीटर दूर सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्र किनारी पोहोचले आहेत. ते सुखरूप असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. दरम्यान तामिळनाडूतील 1000 मासेमार बेपत्ता आहेत. वादळातील मृतांचा आकडा 19 पोहोचला आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी म्हणून ओळख असलेल्या इन्फोसिसच्या CEO पदी सलील एस पारेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते कंपनीचे MD असतील. येत्या 2 जानेवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. त्यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी असेल. जागतिक अपंग दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिव्यांगांचे सबलीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. उज्जैनचे कलेक्टर संकेत भोंडे तसेच अपूर्व ओम सहित अन्य काही जणांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आज पुन्हा दाखवून दिलंय. श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर कसोटी पाठोपाठ दिल्ली कसोटीतही त्यानं दणदणीत 2 शतक झळकावले. विशेष म्हणजे कसोटी कारकिर्दीतील ही 6वी 2 शतक विराटने अवघ्या 18 महिन्यात केली. व्हॉट्सअप द्वारा ग्रुप ऍडमिनना आणखी अधिकार देण्यात येणार आहेत.
यामुळे ऍडमिन आपल्या ग्रुप मधील सदस्यांना टेक्स्ट मेसेज, फोटोग्राफ्स, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स तसेच व्हॉइस मेसेज पाठवण्यास बंधन घालू शकणार आहे. 2 डिसेंबर 1942 रोजी पहिला मेसेज वोडाफोन वरून पाठवण्यात आला. त्यावेळी 22 वर्षीय इंजिनियर नेल प्रभवर्ते याने पहिला मेसेज पाठवला आणि तोही कॉम्प्युटरच्या माध्यमातून. वोडाफोनचे संचालक रिचर्ड जर्विस यांना मेरी क्रिसमस असा हा मेसेज पाठवण्यात आला होता. मारुती सुझुकी कंपनीने तरुणांना आकर्षित करण्यासाठी सिलेरिओ एक्स मॉडेल लॉन्च केला आहे. या कारच्या पुढच्या भागच्या डिझाईन मध्ये बदल करण्यात आले आहेत. या कारची किंमत 4 लाखांपासून असल्याची माहिती मिळाली आहे. याबरोबरच आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. वीज आणि वेळेची बचत करण्यासाठी एकच उपाय, मायक्रोसिस्टीमनं बाजारात आणलाय ऑटोमॅटिक वॉटर लेव्हल कंट्रोलर. घर, शाळा, अपार्टमेंट्स आणि हॉस्पिटल्ससाठी उपयुक्त नव्हे गरजेचे. फक्त मायक्रोसिस्टीमच देते वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसाठी वेगवेगळे मॉडेल्स. माफक दर आणि विक्री पश्चात सेवेच्या हमीसाठी आजच संपर्क करा. मायक्रोसिस्टीम 1969 लक्ष्मी संकुल, कडोलकर गल्ली, बेळगाव.